मंत्री होत्या साहेब, आम्ही चळवळीत एकत्र काम केलं, मला खूप आनंद वाटला. सगळ्या लोकांनी सांगितलं, जानकर साहेब तुम्ही येणार म्हणल्यानंतर सगळे लोक खुश झाले. आम्ही पंढरपूरला गेलो नाहीत, विठ्ठलाच्या दर्शनाला गेलो नाहीत, दोन महाराजांच्या नेतृत्वाखाली आम्ही लढा पुकारला आणि सुदैवानी तुम्ही इथं आलात. आमचं दुःखन ऐकलं, तुम्ही मंत्रीमध्ये होता मंत्रिमंडळामध्ये, आम्हाला बरं वाटलं की आता कोणीतरी त्या ठिकाणची बाजू घेऊन भूमिका मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न करील. आज या ठिकाणी 15 जूनला साहेब पत्र दिलं होतं पीडीओ साहेब, 15 जून, आज 19 जुलै, एक महिना झाला खातं खोलायला. किती महिना? एक महिना. बघा, 1 कोटी रुपयाचं खातं 15 जूनला पत्र दिलंय समाज कल्याण अधिकारीनी, आणि खातं खोलायला आजचा सोमवार उगवला. 1 महिना खातं खोलायला, 1 कोटी रुपये 7 वर्ष झाले पडून येत. किती वाईट गोष्ट आहे बघा, किती उदासीनता आहे. 100 रुपयाचं खातं खोलायचं म्हणलं, 10-5 रुपयाचं गठुडं जर असलं तर पुढारी अधिकारी एकत्र येऊन काम करतात. माझ्या गरीबाकडून काय मिळणार सगळे फाटके तुटके माणसं आहेत. त्यामुळे मित्रांनो, ह्याचा जबाब या ठिकाणी पीडीओ साहेबांनी दिला पाहिजे. 1 महिना खातं खोलायला उशीर का झाला? दुसरी गोष्ट अशी आहे की काम कधी चालू करणार? त्या दोन गोष्टी आज मला या ठिकाणी पाहिजे. त्याच्याशिवाय मी आंदोलन थांबवणार नाही. बडे साहेब आले साहेब, माझा जन्म गरिबासाठी झाला आहे, गरिबासाठी झालेलं आहे. माझ्या आयुष्यातली डिग्री समजतो, डिग्री 12वीत असताना 7 वेळेस जेलमध्ये गेलो, 7 वेळेस जेलमध्ये गेलो 12वीत असताना. आणि आयुष्यात किती वेळेस जेल जाईल सांगता येत नाही. मी काय दारू पिलो म्हणून जेलमध्ये गेलो नाही, कुणाचं खिसा मारलं म्हणून जेलमध्ये गेलो नाहीये. जेलमध्ये जाईल तो घोर गरीब कष्टकरी शोषित आया बहिणींचं म्हणून जेलमध्ये जाईल. त्याच्यामुळे मला काय खात्री वाटत नाही, टेन्शन नाहीये. अरुण जाधव जेलमध्ये गेला कि त्या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर तिथूनच कार्यक्रम चालू करते, आणि मग कुणालाही सुट्टी नाही, कुणाला सुट्टी नाही. परंतु इथपर्यंत जाण्याची गरज नाही. आदरणीय या ठिकाणी पशुसंवर्धन मंत्री, आमचे मोठे बहुजनांचे नेते आदरणीय माधवजी जानकर साहेब या ठिकाणी आलेले आहेत. मी साहेबांना सगळे हितगुज सगळी भूमिका त्यांच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. साहेब, आमचं दुःखन आहे, तुम्ही मंत्री आहात, होते पुढे भविष्यामध्ये तुम्ही मंत्री होणार आहात, हे सगळं आमचं दुःखन तुमच्या पुढे मांडलेलं आहे. आमची जागा, आमची मदत, आमचा जो अधिकार आहे तो आम्हाला मिळाला पाहिजे. त्याशिवाय आम्ही इथून उठणार नाहीये. दोनच आमच्या गोष्टी आहेत, एक म्हणजे बँकेचं खातं, एक म्हणजे बँकेचं खातं, आणि दुसरं म्हणजे काम कधी चालू करणार. बरोबर आहे. हो, पुंडलिक पंढरीनाथ महाराज की जय. बडे साहेब, आमच्या पाठीमध्ये विठ्ठल आहे, तुकाराम महाराज आहे, आणि आता प्रत्यक्ष या ठिकाणी मंत्री महोदय आहे. त्याच्यामुळे आता आमचा प्रश्न सुटायला सुरुवात होईल असं मला खात्री आहे. नाही तर सगळी जिंडे इकडे वळण, बाकीचं पोटा पाण्याचं तुम्हाला व्यवस्था करावा लागल. बाकीचा आमचा समाज काय खातो काय खात नाही हे काय तुम्हाला सांगायची काय गरज नाहीये. थोडा त्रास होईल तर तेवढा तुम्ही सगळ्यांनी पंचायत समितीने आणि त्यांनी सहन करावं. त्यांनी सांगितलं आमची मीटिंग चालू आहे. मी म्हणलं आमचं सगळं फाटलंय राहून काय करणार, आमचं कोणी बघायचं मीटिंगचं? 7 वर्ष झालं बोंब ठोकतो आम्ही, तर तुमची मीटिंग 1 तास पोस्टपोन करा प्रोटोकॉल प्रमाणे, त्याच्यात काय दुःख नाहीये. या ठिकाणी मंत्री महोदयांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी भूमिका मांडावी. त्याच्या अगोदर पीडीएफ साहेबांनी मी जे 2 प्रश्न विचारले त्या प्रश्नाचं उत्तर आहे या ठिकाणी सगळ्या जनतेच्या समोर द्यावी.